कल्याण इथल्या यंगस्टर युथ फाउंडेशनचे तरुण तडफदार अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रुपेश चंद्रकांत बोईर यांनी कल्याण शहरात प्रथमच कल्याण सन्मान महोत्सव अशी आगळीवेगळी जत्रा आयोजित केली होती. कल्याण पश्चिमच्या यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुलाच्या मैदानात 19 मे ते 26 मे पर्यंत ही जत्रा भरवून स्थानिक नागरिकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं महान कार्य घडून आणलंय. जे आहेत कल्याणची शान आम्ही करतो त्याचा सन्मान या ब्रीद वाक्याच्या आधारावर 8 दिवस विविध कार्यक्रम नागरिकांना कल्याण शहरात पाहायला मिळाले. या महोत्सवाचं व्यवस्थापन आणि नियोजन धनंजय सुरेश सोळंके आणि सूरज पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे या महोत्सवात उद्घाटन समारोहापासून लावणी महोत्सव, लोकगीत, लोकनृत्य, कवी संमेलन, ज जंतरम व मंत्रम, श्री आणि सौ खेळ पैठणीचा आणि सत्कार समारंभ अशा विविध कार्यक्रमांची कल्याणकरांना मेजवानी मिळाली होती. महोत्सवाच्या 8व्या दिवशी विशेष म्हणजे कल्याण स्थानिक गुजरात समाजाचे ज्येष्ठ पत्रकार दामूभाई ठक्कर यांच्या वयाची 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कोविड योद्ध्यांचा आणि विविध क्षेत्रात मोलाचं कार्य करणाऱ्या व्यक्तींचा म्हणजेच कल्याणचे थोर समाजसेवक दिनेशभाई ठक्कर, शिंपी तसंच सफाई कामगार, घरगुती गॅसचे वितरण करणारे मजदूर, प्लंबर, डॉक्टर्स, पोलीस शिपाई, पोलीस अधिकारी, कीर्तनकार, पखवाज वादक, क्रीडाप्रेमी, प्राणी पक्षी आणि समाजप्रेमी यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार करण हिंदुस्थानी तसंच राजेंद्र पाटील यांनी केलं. सुभाष पटनाईक, स्टार मार्श न्यूज, कल्याण, डोंबिवली.